अभिषेक करता तेव्हा प्रत्येक फुलाची पाकळी ही माझ्यावर जबाबदारीचं ओझ घेऊन येत असते. त्याचा मला अहंकार जराही होत नाही, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप काही अभिमान वाटत नाही. प्रत्येक फुलाची पाकळी ही मला जबाबदारीचं भान करून देत असते. संघर्षाला सोन्याचे किनार कोण देत असेल तर तुम्ही लोक देता, तुम्ही प्रेम देता. आता मी आले तर आईसाहेबांनी गाणं लावलं श्रीरामाचं, श्रीरामाचं गाणं. श्रीरामाचं मंदिर पाहिलं ना अयोध्या, तुम्ही घरी बसून दर्शन घेतलं ना, देव काय कुठेही आहे, अयोध्येतच आहे, अयोध्येत प्रतिष्ठापना झाली, आपण इथून दर्शन घेतलं श्रीरामाचं. श्रीरामाच्या जीवनामध्ये श्रीरामाने काय सुख भोगलं? वनवास भोगला. श्रीकृष्णाला तर आई यशोदेनी पालन पोषण केलं, तिथून सोडून पुन्हा वृंदावन सोडून द्वारकेला यावं लागलं. प्रत्येकाला मनुष्य योनीमध्ये जन्म घेतल्यावर संघर्षाला सामोरं जावं लागतं. पण चांगल्या माणसाला खतपाणी, चांगल्या विचारांना खतपाणी देणं ही काळाची आता गरज आहे. मी सांगितलं होतं की मी OBC चं आरक्षण सुरक्षित झाल्याशिवाय गळ्यामध्ये हार घालणार नाही. पण तेव्हा मध्ये एक कोर्टाने निर्णय दिला आणि हे हार घालायला सुरू केले लोकांनी, परत ते गडबडलं. मराठा समाजाचं आरक्षणाच्या मार्गी लागल्याशिवाय फेटा बांधणार नाही. आता मला म्हणले सगळे आईसाहेब म्हणले, अरे झालं ना मार्गी लागलं ना, काल निर्णय झाला. मी म्हणलं पण आता समाजात झालेली ही परिस्थिती, लोकांच्या मनात निर्माण झालेले असंख्य प्रश्नचिन्ह, मला फेटा घालायची इच्छा होत नाही, मला फेटा घालायची इच्छा होत नाही. फेटा घालायला लागणारा जो स्वाभिमान माझ्यामध्ये असेल, पण माझ्या मनातली चिंता जोपर्यंत संपत नाही, समाजात उभा राहिलेल्या राजकारणाच्या हेतूनी बांधलेल्या भिंती जोपर्यंत आपण पाडत नाही, तोपर्यंत तो फेटा घालण्याची माझ्या मनामध्ये इच्छा होणार नाही. फेटा घालू जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपल्याला ते चित्र दिसेल की एका गावामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक सुखाने नांदत असतील. जेव्हा अहो लहान लेकरं, आज बालवाडीत जाणारे, शाळेत जाणारे लेकरं विचार जाती माहितीत, आम्हाला 12वीच्या परीक्षेच्या फॉर्म भरेपर्यंत जात माहीत नव्हती, काय असती जात माहीत नव्हती. पण आता जाती पातीचं मूळ हे अगदी खाल लेकरांमध्ये झालेले लहान लहान, ते आमचं नाही, ते तुमचे. आपण तर मोठे महापुरुष सुद्धा वाटून टाकले, हे छत्रपती यांचे, ते ज्योतिबा त्यांचे, त्या अहिल्या देवी त्यांच्या, नाही हे आपल्या अपेक्षित नाही महापुरुषांना. आणि त्याच्यामुळे हे करायचं आहे. मीराबाई, मला वाटतं राधाताई, स्त्री असण्याचं आणि सुजाताताई तुम्ही सगळे इथे उपस्थित, स्त्री असण्याचा एक वेगळा फायदा असतो, स्त्री मुख्य पदावर असण्याचा एक वेगळा फायदा असतो समाजाला. कारण स्त्री ही समर्पित असते, प्रामाणिक असते, तिचं मन कधी बदलत नाही. एकदा घातलं की 7 जन्म ती बदलत नाही. माणसं बदलतात. आता बघा, इकडं मी म्हणलं ना, माणसं इकडे तिकडे फिरत होते, पुन्हा आले इकडे बसले, बायका बिचारे हल्ले नाही. त्यामुळे स्त्री ही प्रामाणिक असते, तिच्या दिलेल्या कर्तव्याशी, तिला दिलेल्या भूमिकेशी आणि तिने दिलेल्या शब्दाशी ती कधीही प्रामाणिक राहते. मी स्त्री अधिकाऱ्यांवर खूप काम केलंय, फार पटकन दिलेला शब्द पूर्ण करतात आणि शब्द दिलेला मोडत नाही. आईसाहेब मला शब्द दिलाय की असंच प्रेम राहील गडाचं. आईसाहेब तुम्हाला पद मिळालंय भारतीय जनता पार्टीचं, म्हणजे काय आध्यात्मिक आघाडीचं प्रमुख. आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही हो, ते आमचा भगवानगड जरी पलीकडं असला तरी जिल्ह्याचा द्वेषच आहे. पुन्हा आमचा कहिनाथ गड आहे, हेच राहिला होता महासंघवीगड. ही तर पद आले आता, त्यामुळे आमच्या जिल्ह्यासारखे गड कुठंच नाही. ह्याचं आकर्षण केवढं आहे, एवढं आकर्षण. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा युद्ध व्हायचे ना, तेव्हा जर लक्षात गेलं असतं तर या गडांवर सुद्धा सर करायला आले असते योद्धे. अशी परिस्थिती, ह्या गडांचं महात्म्य फार मोठं आहे, हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेलं आहे. या गडांच्या मंचावर कोणी आलं तरी पण या लोकांच्या हृदयामध्ये काय चित्र आहे, ह्या दोघांमध्ये कधी तफावत असेल तर त्याला काही उपयोगच नाही. ह्या महासांगवी गडाला पालकमंत्री झाल्यावर मी आलते ना आईसाहेब, तेवढंच होतं ते, बरोबर, हे मागचं काहीच नव्हतं. माझं योगदान फुलना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न केला. भरपूर हे म्हणणं बरोबर नाही का आईसाहेबांसमोर असं बोलणं. मी गहिनाथ गडाला पण पहिल्यांदा 25 कोटीचा सुरेश दसांनी भाषणात सांगितलं वाटतं त्या दिवशी, तेव्हा दिलं, तेव्हा मी ते 2.5 कोटी रुपये खर्च केले नाही लवकर म्हणून पुढचं झालं नाही काम. आणि आता तर मी तर सावरगावला भगवान भक्तीगडच बनवलाय. परत जीवनात मला काही मिळालं पद,
तर देशातून लोक येतील असा गड तो निर्माण करावा अशी माझी इच्छा. पण हे गड राजकारणाचे फळ बनू नये हे सुद्धा माझा निश्चय आहे, हे मी तुम्हाला सांगते. या गडाच्या मंचावर जाताना मनामध्ये पाप आणि मनामध्ये लोकांच्या बाबतीत आम्हाला काहीतरी राजकारण करायचंय असं समजून या गडावर कोणी नाही यावं अशा पद्धतीने आपल्याला हे गड निर्माण करायचे. गड तिथंच असतो जिथं लोक असतात, गड तिथंच असतो जिथे लोकांचे आशीर्वाद असतात. आई साहेब तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळताय कारण तुम्ही एक स्त्री आहात आणि स्त्री एकदा तोंडातून निघालेला शब्द कधीही कमी पडू देत नाही, खाली पडू देत नाही. हे नातं आपलं असंच राहावं. कारण कधी कधी आनंदात, मंत्रिपदात, सुखात, मुंडे साहेब असताना नातं जमलं नसलं तेवढंच आत्ता जमत असतं दुःखात, वेदनेत, का संघर्षात. मी आईसाहेबांना पहिल्यांदा बघितलं, म्हणजे लहान पोरगी कोण कशी कोण, मला म्हणजे माफ करा आईसाहेब मला काय माहिती मठाधिपती आहेत, म्हणजे एवढी छान पोरगी एवढं काय लावून आले टीका बिका कीर्तन करायले असं वाटलं मला बरं का. माझे काय माझ्याच वयाच्या मागे पुढेच असतील ना, काय फार काय लहान दिसत असतील बाबा माहीत नाही माझ्या वयात. पण मी म्हणले एवढं लहान बघा ना, या गडावर बसणं काही सोपं नाही, त्या ह्या हे अनुष्ठान जगणं काही सोपं नाही, आजूबाजूला पुन्हा हे सगळे गरजे सानं पुन्हा काही एवढं सोपं नाही. पुन्हा सगळ्यांचं मन राखा, आजबे काकांचं राखा, धोंडे साहेबांचं राखा, सुरेश जसांचं, सगळ्यांचा मान राखा. हे सगळं करताना तोंडावर खडीसाखर ठेवून मनामध्ये चांगले भाव ठेवून करणं काही सोपं नाही. आणि जे सोपं नाही तेच स्त्री करू शकते, अवघड काय हो. आपल्या बापाला एका क्षणात सोडून दुसऱ्या घराची होऊन जाते, आपण कितीतरी तास कळा देऊन जे लेकरू जन्माला घालतो एका मिनिटात त्याला दुसऱ्याचं नाव देतो की हो आपण आपलं नाव सुद्धा ठेवत नाही. स्त्रीच करू शकते हे सगळं, स्त्री करू शकते ते. आपल्या लेकराला जखम झाली तर त्याच्या आधी आपल्या डोळ्यात पाणी स्त्रीच आणू शकते. स्त्रीच आहे जिला शिवाला सुद्धा जर शक्ती नसेल तर तो शव आहे, ही स्त्रीच आहे. मला वाटतं की आत्ताच्या परिस्थितीतून राजकारणाचे असेल, समाजकारणाचे असेल, या परिस्थितीतून बाहेर काढणारी, उद्धार करणारी जर कोणी असेल तर महाराष्ट्राचा इतिहास लिहून ठेवा ती एक स्त्रीच असेल असा मला विश्वास. ती कोणी असेल पण ती एक स्त्री असेल असा मला विश्वास आहे. आणि त्यामुळे आईसाहेबांच्याकडून प्रेरणा घेऊन जात आहे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन जात आहे. दरवेळी मी इथे येते, दरवेळी तुम्ही सांगतात आई पुढच्या वेळी तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, मला असं बघायला आवडेल, तसं बघायला आवडेल. मी एक सांगते, आज मी पुढच्या वर्षी येईन या गडावर तेव्हा मला काय बघायला आवडेल सांगा बरं. तुम्हाला काय बघायला आवडेल? लीडर तर आहेच. मला तुमच्या डोळ्यामध्ये हे प्रेम, हा आशीर्वाद आणि तुमच्या हातात ते फूल मुठभर फुल आहेत ना, मला वर्षभर पुरतात, वर्षभर हे बघायला आवडेल. बाकी काही नाही, भले काही हो मी तिकडं जगात कुणी हो, पण तुमच्या डोळ्यातलं प्रेम आटलं नाही पाहिजे एवढा एकमेव आशीर्वाद मला तुमच्याकडनं आईसाहेबांकडनं पाहिजे. एवढंच हक्कानी लेख म्हणून माहेरी म्हणलात तर लेख तर मागतेच ना, माहेरी आल्यावर माहेरीच मागते, लेख कुठं मागते. विची वाट बघते राखी पौर्णिमेची, भाऊबीजेची, पंचमीची, दिवाळीची, तेवढ्या चार साडे हक्काच्या असतात बघा. पुढचं मिळालं नाही मिळालं आपल्या हातात नसतं. कोणी असू ती, कोणती स्त्री असू त्या चार, तसं ही माझ्यासाठी एक हक्काचं, एक सन्मानाचं जागा आहे असं म्हणायला हरकत नाही. मी परत इथे ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सुजाताताईंचं खूप कौतुक करते. सुरेश धस, आजबे काका, धोंडे साहेब आणि सर्वांनी आपल्या भाषणाचा बळी दिला माझ्या भाषणासाठी, त्याच्याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि तुम्हा सर्वांना पुढच्या वर्षी भेटण्याचं वचन देऊन मी माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आभार मानण्यासाठी मी महेश गर्जे यांना नम्र विनंती करतो की आभार मानव. एक मिनिट, ताई साहेबांनी अप्रतिम असं भाषण केलेलं. ठाकरेंचा जनसंवाद. आमचा बाप बाळासाहेब तुमच्या बापाचा पत्ता आहे का? भाजपला खरा बाप असता तर खोकेवाले कशाला घेतले असते? फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर.
राज ठाकरेंकडून पक्षामध्ये युतीची चाचपणी लोकसभा मतदारसंघ निरीक्षकांच्या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेतला. एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणुका लढवण्याची पदाधिकाऱ्यांची पसंती. अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामती दौऱ्यावर. बारामतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधणार. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याचं आयोजन. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जिशान सिद्दीकी यांची हकालपट्टी. बाबा सिद्दीकी यांच्या पक्षांतरानंतर. आणि एक महत्वाची बातमी, शरद पवार मनोज दरांगे पाटलांच्या पाठीशी आहेत. मराठा आंदोलक संगीता वानखेडे यांनी हा मोठा गंभीर आरोप केलेला आहे. अत्यंत महत्वाची बातमी, मनोज दरांगेंच्या आंदोलनाचा खर्च पवारांनी केलाय असे आरोप देखील वानखेडेंनी केले. मनोज दरांगेंना फक्त शरद पवारांचे फोन यायचे असं देखील वानखेडेंनी आरोप करताना म्हटलंय. मनोज दरांगेंनी महाराष्ट्राला वेड बनवलंय असं देखील संगीता वानखेडे यांनी म्हटलंय. काहीही कुणालाही विश्वासात घेत नव्हते, ते फोन यायचं आणि त्यालाच विश्वासात घ्यायचे आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे. हो, कुणाचा असणार आहे? मीच प्रामुख्याने बोलते, शरद पवाराचाच फोन त्या माणसाला चालू आहे. अख्खे आंदोलन जे काही उभारले गेलेत ना, आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना, तो शरद पवारांनीच केलेला आहे. हे येईल कालांतराने, मला माहिती आहे. खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर, आणि मला करता येत, मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं. मी सत्य मांडत असते, मांडत राहणार आणि मांडते. माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही. खरं तर अगोदरपासून चुकतच झाले. त्यांनी जे काय महाराष्ट्राला वेड बनवलं, जे काय तिथं दंगल घडली का घडवली, खरंच त्याचा सरकारने ना शोध लावावा. आता हा ही शंका निर्माण व्हायला लागली. ज्या दंगली तिथं जे काय झाली, मारहाण झाली, पोलिसांकडनं लाठीचार्ज झाला, त्याच्यानंतर अखंड महाराष्ट्राने उद्रेक महाराष्ट्राचा बाहेर निघाला आहे. त्याबरोबर मी होते, कारण चळवळीची कार्यकर्ता मी आहे, चळवळीचा भाग मी आहे. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. Start with the end in mind. You need to know where you want to reach. Every morning that we wake up, we are exercising our choice. The destiny is decided. The results are known that I'm going to win. Life of a goalkeeper is something which has always intrigued me. When you come into a stadium, this is the highest level of pressure. When I set out to do something, I decide in my mind that failure is not an option. What you feel very strongly about, those are the stories to tell. I have a mind which is absolutely restless. Mind and body are entangled sensations. That brings me back to golf. It's an amazing game. This is not a perfect game. You only learn from them. If you have a formula to a success, then you can replicate it. I feel this is my first step. I'm starting now. Winner is first born in the mind. I think, therefore, I am. We are all about our mind. This and more. Streaming on News 9 Plus. Subscribe and get free vouchers. पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीला 2 अंकी आकडा गाठता आलेला नाही. काँग्रेसची न्याय यात्रा पुढे सरकते तसे काँग्रेसचे मोठे नेते भाजपमध्ये सामील होतात. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची शरद पवार आणि काँग्रेसला टोला. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांच्या घरावर सीबीआयचा छापा. किरू जलविद्युत प्रकल्प घोटाळा प्रकरणामध्ये छापा, सूत्रांची माहिती. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटलांना शुभेच्छा. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांकडून दूधगावकर संघामध्ये भेटी दरम्यान अभिनंदन. वाढवण बंदराच्या कामाला विरोध करण्यासाठी वाढवण बंदर संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर डहाणूमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर. विद्यावेतनामध्ये वाढ आणि वसतिगृहाच्या दुरुस्तीच्या आश्वासनानंतरही अंमलबजावणी नाही. निवासी डॉक्टर आक्रमक. मुंबई अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. वसई ते खाणीवडे टोलनाक्यापर्यंत वाहनांच्या रांगा. महिनाभरापासून महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्यानं वाहतुकीवर परिणाम. ठाण्याच्या खासगी शाळेमध्ये 1 ते 3 विद्यार्थिनींचा पिकनिक दरम्यान विनयभंग. सलग दुसऱ्या दिवशी पालक आक्रमक. शाळा प्रशासन बदलण्याची पालकांची मागणी. नागपूरमध्ये वनरक्षक भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये सावळा गोंधळ. 4 आणि 5 बॅचला संध्याकाळपर्यंत बसून चाचणी न घेताच घरी पाठवलं. भरतीमध्ये घोटाळा होत असल्याचा उमेदवारांना संशय. पुण्याच्या शिरूरमधील वनविभाग कार्यालयाबाहेर मनसेचं अन्नत्याग आंदोलन. अतिक्रमणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्यानं मनसे आक्रमक. वर्ध्यामध्ये कंत्राटी 20 कर्मचाऱ्यांचं 1 दिवसीय धरणं आंदोलन. बेसिक मानधनामध्ये 30% पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी आंदोलन.
यवतमाळमध्ये पीक विमा तातडीनं देण्याच्या मागणीसाठी शरद पवार गटाचं ठिय्या आंदोलन, आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी. कल्याणमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून 300 ते 400 शेतकऱ्यांची फसवणूक, योग्य मोबदला न मिळाल्यामुळे शेतकरी तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात. जळगावच्या अमळनेरमध्ये एसटीच्या अधिकाऱ्याकडून महिला वाहकचा विनयभंग, एसटी कर्मचाऱ्यांनी काळी फीत लावत घटनेचा निषेध केला. मुंबईमध्ये महानंद डेअरीच्या प्रवेशद्वारावर कर्मचाऱ्यांचं आंदोलन, महानंद डेअरीमधील 900 कर्मचाऱ्यांना 7 महिन्यांपासून पगार नाही, महानंद डेअरी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा. रत्नागिरीमध्ये ऐतिहासिक जयगड किल्ल्याचा बुरुज ढासळला. इन असोसिएशन विथ IIFL फायनान्स, सपना आपका लोन हमारा. हेडलाइन से प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. अजय बारस्करांनी माझ्यावर आरोप करण्यासाठी 40 लाख घेतले, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप. अजय बारस्कर म्हणजे शिंदेच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप, ट्रॅप मागे फडणवीसांच्या एका नेत्याचा हात, जरांगेंचा शिंदे फडणवीसांवर हल्ला. अजय बारस्कर हा जरांगेंचा अंतर्गत प्रश्न, सरकारला कुणावर ट्रॅप लावण्याची गरज नाही, जरांगेंनी लोकांना वेठीस धरू नये, शंभूराज देसाईंचं जरांगेंना प्रत्युत्तर. जरांगेंचं मारुतीचं न संपणारं शेपूट, तो शांत बसणार नाही, म्हणून मंत्री छगन भुजबळांचा जरांगे पाटलांवर हल्ला. अनिल देसाईंच्या स्वीय सहाय्यक दिनेश बोभाटेंवर ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा, बोभाटेंवर काही दिवसांपूर्वीच सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल. येत्या 3 ते 4 दिवसात शिंदे फडणवीस आणि अजितदादा जागा वाटपावर चर्चा करणार, शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार सुनील तटकरेंची माहिती. 2019 फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजे, शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा द्या, गजानन कीर्तिकरांची मागणी. ठाकरेगट दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि ईशान्य मुंबईची जागा लढणार अरविंद सावंत, अनिल देसाई, अमोल कीर्तिकर लढणार, तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटलांच्या नावाची चर्चा. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत अटळ झाल्याचं चित्र, सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघात सक्रिय, सुनेत्रा पवारांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन होणार. अजितदादांचे धाकटे पुत्र जय पवार आजपासून बारामतीत, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती शहर आणि तालुक्यात जय पवारांचा दौरा. नमस्कार, महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी. या बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण महाराष्ट्रातल्या काही राजकीय घडामोडींविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. एकीकडे शरद पवारांचे सख्खे पुतणे सत्तेत गेले आणि दुसरीकडे अजित पवारांचेच सख्खे पुतणे शरद पवारांकडे आले. कोण आहेत युगेंद्र पवार आणि ते शरद पवारांसोबत गेल्यानंतर अजित पवार गटानं नेमकी काय टीका केली आहे, त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट आपण पाहूयात. काका शरद पवारांविरोधात त्यांचे सख्खे पुतणे अजित पवारांनी बंड पुकारून भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आणि आता अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्यानं शरद पवारांसोबत राहणं पसंत केलंय. माझ्या कुटुंबातले लोक विरोधात असतील हे अजित पवार काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते. त्यानुसारच अजित पवारांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांनी आम्ही शरद पवारांच्या बाजूने असल्याचं स्पष्ट केलंय. युगेंद्र पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. चांगली गोष्ट आहे, शेवटी बघा ते साहेब आहे, मी त्यांना खूप खूप रिस्पेक्ट करतो. आता तुम्ही सगळे पण मला खूप पूर्वीपासून ओळखता आणि त्यांच्याबद्दल म्हणजे मी काय बोलू शकत नाही, मी खूप छोटा आहे त्यांच्याबद्दल काय बोलायला. आणि साहेबांसाठी म्हणजे ते म्हणतील तसं. योगेंद्र पवारांचं नाव महाराष्ट्राने आज पहिल्यांदा ऐकलं, ते कोणाचे पुत्र आहेत तेही महाराष्ट्राला आज पहिल्यांदा माहीत पडलं. त्यांच्या येण्यानं आम्हाला काही फरक पडत नाही, कोणाला काम करतात जे अजितदादाच्या नेतृत्वात काम करतात, बारामतीकरांना त्याचा विश्वास आहे तसा ते देतील. योगेंद्र पवार असो की आणखी कोणी योगेंद्र पवार आले तरी त्याचा काळी मात्र फरक कुठल्याही लोकसभेवर पडणार नाही. महाराष्ट्राच्या जनतेने गद्दारांना धडा शिकवण्याचं ठरवलेलं आहे. लोक का जातात, लोक का येतात,
ते आता गावच्या चावडीवर बसलेल्या लोकांनाही कळत आहे. आणि अमोल मिटकरींचं मी काय नाव घेत नाही त्या अमोलचं, तर आमदार झाल्यानंतर विधान परिषदेमध्ये थेट आलेल्या 50,000 पगार घेणाऱ्या माणसाने कृपया राजकारणाबद्दल जास्त बोलू नये. आपल्या म्हणजे तुम्ही जर एवढं चांगलं बोलत असतात आणि तर तुमची प्रवक्ता या पदावरनं हकालपट्टी झाली नसती. बारामतीच्या सभेत माझ्या घरचेही विरोधात जातील म्हणून अजित पवार भाऊक झाले होते, मात्र घरचे होते तिथेच आहेत, विरोधात तुम्ही गेला असं म्हणून शरद पवार गटानं उत्तर दिलंय. दरम्यान सध्या राजकारणात एक पुतणे काकांविरोधात बंड पुकारतात आणि त्यानंतर त्याच पुतण्यांचे पुतणे आजोबांना साथ देतात याची चर्चा सुरू आहे. मला एवढंच सांगायचं आहे, बाकीचे सगळे घरातले माझ्या विरोधात गेले, हे सगळे माझ्या बरोबर. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे, प्रचार करायचं स्वातंत्र्य आहे, पण एवढं इतरांच्या करता करून जीवाचं रान करून कसं एकटं पाडण्याचा प्रयत्न काही जण करतात ते पाहिजे. म्हणजे कुटुंब फुटलंय किंवा त्यांना एकटं पाडलं गेलंय, म्हणजे आज माझे आई वडील असं मला नाही वाटत की त्यांना काही एकटं पाडलं गेलं असं माझं वैयक्तिक मत आहे. आज कुटुंबात मी खूप छोटा माणूस आहे, म्हणजे त्याच्यामुळं आज खरं तर मी फक्त पक्ष फक्त मी कार्यालय बघायला आलो, बाकी काय. पवार परिवाराचा ग्राफ नेमका कसा आहे ते समजून घेऊयात. शरद पवारांचे वडील गोविंदराव पवार आणि त्यांच्या पत्नी शारदा पवार यांना 11 अपत्य, 7 मुलं आणि 4 मुली, त्यापैकी राजकारण शेतीशी संबंधित 5 जण. शरद पवारांचे मोठे बंधू अप्पासाहेब पवार, अजित पवारांचे वडील अनंतराव पवार, स्वतः शरद पवार, प्रतापराव पवार आणि पवारांच्या बहीण एन डी पाटलांच्या पत्नी सरोज पाटील. अप्पासाहेब पवारांनी शेतीत अनेक प्रयोग केले. त्यांना 2 मुलं, राजेंद्र पवार आणि रणजित पवार. राजेंद्र पवारांनी शेतीचं काम पुढे नेलं. अनंतराव पवारांना सिनेमाचं वेळ होतं. चित्रपट निर्माते व्ही शांताराम यांच्याकडे त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून कामही केलं. त्यांना 3 अपत्य, श्रीनिवास पवार, अजित पवार आणि विजया पाटील. शरद पवार यांना 1 मुलगी सुप्रिया सुळे. प्रतापराव पवार हे दैनिक सकाळ समूहाचे प्रमुख. प्रतापराव पवारांचे पुत्र अभिजित पवार सकाळ समूहाची जबाबदारी सांभाळतात. पवारांच्या तिसऱ्या पिढीतले काही जण व्यवसायात आहेत तर काही जण राजकारणात. सुळेंना रेवती सुळे आणि विजय सुळे ही 2 मुलं आहेत. राजेंद्र पवारांचे पुत्र रोहित पवार राजकारणात आहेत. अजित पवारांच्या पार्थ पवार आणि जय पवार ही दोन्ही मुलं राजकारणात आली आहेत आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र अर्थात अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवारांची साथ दिली आहे. श्रीनिवास पवार हे अजित पवारांचे सख्खे भाऊ आहेत. शेतीसह ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचा व्यवसाय आहे. श्रीनिवास पवार राजकारणात नसले तरी राजकीय घडामोडींवेळी त्यांचं नाव चर्चेत राहिले. 2019 सत्ता समीकरणांच्या घडामोडीत अजित पवार श्रीनिवास पवारांना भेटायला गेले होते. राजकारणात मतभेद आहे मात्र कुटुंब म्हणून आमच्यात कटुता नाही असं पवार कुटुंबियांकडनं सांगितलं जातं. मविया सरकार असताना कृषी योजनांवरनं रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवारांनी भाजप सरकार बरोबरच नंतरच्या सरकारमध्येही कामं उशिरानं होत असल्याची तक्रार केली होती. त्यावर अजित पवारांनी दिलेलं उत्तर चर्चेत होतं. मागील सरकारच्या मंत्र्यांनी कृषी शिक्षणाचे धोरण बदलून स्वतःच्या अधिकारावर गदा आणली व विनाकारण 1983 ची घटना बदलून कृषी शिक्षण उच्च शिक्षण विभागाकडे जोडली. हे वास्तव उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व कृषी मंत्री यांना अवगत केल्यानंतर याबाबत 5 बैठका झाल्या. शासनाने समित्या बनवल्या पण धोरणात्मक निर्णय अद्याप नाही. निदान कृषीचे खाजगी विद्यापीठ स्थापनेस मान्यता मिळावी ही अपेक्षा. आमच्या बंधूंचं भाषण ऐकत होतो. दिवाळीचा सण होता आणि आज गाडी इतकी जोरात होती की काय मला कळलंच नाही. समोर मी बसलोय, साहेब बसलेत, सुप्रिया बसलेत, पण बाबा थांबायलाच तयार नव्हता. तर म्हटलं बाबा आपल्याकडनं कामं कुणाकडनं करून घ्यायची असेल तर पार त्याचा उभा आडवं करून त्याच्याकडनं कसं काम होणार. काम थोडं गोड बोलून, थोडं गोंजरत गोंजरत, एखादा चिमटा काढत करत, पण सारखे इकडे चिमटे, इकडे चिमटे, इकडे चिमटे, आणि म्हटलं काय झालं आहे काय आज. पण जाऊ दे, आता जास्त बोलत नाही कारण दिवाळीचा सण आहे, मोठे बंधू पडतात.
त्याच्यामुळं पण जी काही नोंद घ्यायची ते बंधुराज घेतलेली आहे एवढंच सांगतो. बाकी दादा आपण आपल्या बंधूंच्या मनोगताबद्दल बोललात ते तुम्ही दोघं ठरवा आणि मला सांगा काय काय करायचं काय काय बाकी मला सांगा आणि त्यांनी काय त्यांनी आडताठी केली तर माझ्याकडे या म्हणजे मग मी पवारसाहेबांकडे जाऊन ते करून घेतो. नंतरच्या एका कार्यक्रमात राजेंद्र पवारांच्या फिटनेसची स्तुती करून अजित पवारांनी हशा पिकवला होता. आज तर काय जीनची पॅन्ट घातली टी शर्ट घातलाय बूट बीट आम्ही तर काय आता हे माझ्यापेक्षा मोठा आहे पण आता तीच बारका दिसतोय मी मोठा दिसतोय. आता तो आणि रोहित भाऊभाऊ दिसत आहेत. बघ आता कुंती काय करायचं सांग वहिनी कुठं गेल्या काय मला माझ्या भावाला काय आम्हाला सांगतच नाही गप्प बसतो आणि स्वतःच एकटा करतो. मला सुप्रियाला रोहितला जरा सांग आमचा फायदा काहीतरी कर त्याचा आम्ही तुझं सांगेल तसं सगळं ऐकू. नेहमीच ऐकत आलो पण इथून पुढे पण. दरम्यान फूट राजकारणात असली तरी त्याचे परिणाम कुटुंबावरही होतात. एक पुतळे तिकडे गेले आणि त्या पुतळे शरद पवारांकडे आले. दोनाचे चार होणं यासाठी म्हटलं जातं. मात्र सध्या महाराष्ट्रात दोनाचे चार पक्ष झाले आणि काका पुतळ्यांवरून रोज नवनव्या राजकीय चर्चाही झडतायत. दीपक खापरेसह रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. दरम्यान नात्यांच्या रेशीम गाठी हळूवार फुलणारं प्रेम आणि पती पत्नी मधलं अनोखं नातं उलगडणारी प्रेम कथा आपल्याला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार. काकस्पर्श आणि पांघरुण नंतर महेश मांजरेकरांचा ही अनोखी गाठ हा सिनेमा लवकरच येतोय. 1 मार्चला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाविषयी स्टारकास्टनं भरभरून सांगितलंय. वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते कारण किनाऱ्यावर कुणीतरी खास असत. अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवलेची अनोखी जोडी या सिनेमामध्ये पाहायला मिळतीये. मला ना व्हेज खाऊन कंटाळा आलाय, मला मासे खायचे. तू मासे खातेस? दोघांच्या वयामधला फरक आणि त्यात मनाविरुद्ध मुलीचं लग्न करून दिल्यानंतर नात्यातली गुंतागुंत मांजरेकरांनी मांडलीये. कोणी जबरदस्ती केली होती तुला माझ्याशी लग्न करायची? बाबांनी. पण मग हे तू आधी का नाही सांगितलंस मला? तुम्ही तरी विचारलं का मला? तिच्या भल्यासाठीच केलं नाही. मजा का तिचं? माणसांनी आपल्या विचारांवर ठाम असावं या मताचा मी आहे. पण एक दुसरा एक विचार करतोय म्हणून मी रेबेल होणार. मग तो जे म्हणतो ते मला करायचं नाही हे उगाच यायला लागलेलं आहे. जे मला वाटतं ह्या सिनेमातनं मला दाखवायचं होतं की कधीतरी थोडासा पॉज घेऊन विचार करणं गरजेचं आहे की तुम्ही आयुष्यात जे निर्णय घेता ते का घेत आहे. म्हणजे ह्या कारणासाठी घेत आहे की तुम्हाला ते पटतात म्हणून की ह्या कारणासाठी घेत आहे की तुम्हाला कोणाच्या विचारांवर रिबेल करायचं. तरुण वयामधला बेधडकपणा मात्र त्यातही आज्ञाधारी गौरी ही वेगळीच छाप सोडते. तर घरातल्या जबाबदारीमुळे लग्नाचं वय ओलांडलेला तरुण यांची ही हळुवार प्रेमकथा लक्ष वेधून घेते. दोन जनरेशनचं जे काय एक प्रॅक्टिकल अप्रोच आहे आणि एक थोडा इमोशनल अप्रोच आहे. दोघांनाही लग्न करायचं नाहीये फॉर डिफरंट रिझन्स. मग अशी दोघं माणसं व्यक्ती जेव्हा एकत्र येतात लग्न करून तेव्हा नक्की काय घडतं त्यांच्यामध्ये आणि मग कोण कोणाला खास वाटतं. म्हणजे मला ती खास वाटते की तिला तिचा दुसरा जो मुलगा आहे ज्याच्यावर तिचं प्रेम आहे तो खास वाटतोय की तिला मग मीच खास वाटतोय हे नक्की काय घडतं हे थोडक्यात सांगायचं आम्ही प्रयत्न केला आणि मला वाटतं तीच गंमत आहे. आजच्या जनरेशनमध्ये जसं प्रत्येकाला स्वतःचं मत आहे तसंच कॅरेक्टर आहे जे स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तिला स्वतःची मतं आहेत आणि ती व्यक्त करते. तिला डान्स पण करायला आवडतो आणि आजकाल म्हणजे आजच्या पिढीला बाबांनी ओरडलं की नाही आवडत. पण मला असं वाटतं आजच्या पिढीने हा सिनेमा पाहिल्यावर त्यांना कळेल की ते चुकीचे नसतात, त्याच्या मागे काहीतरी चांगलं इंटेन्शन असतं. नवीन नवरी मर्जीविरुद्ध रेशीम गाठीत अडकल्याचं कळताच नवऱ्याचा समंजस संवाद हे रिअल लाईफमध्ये घडतं का यावरही तिघही दिलखुलासपणे बोलले. सिनेमा काय असतो एक आयसोलेटेड केस असते जी तुम्ही लोकांसमोर आणत असता की दॅट इज अ सरप्राईज एलिमेंट. तर नॉर्मल बघायला गेलो तर काय बघतील लोकांचं म्हणजे समजा एका घरातलं एकटलं एक कॅमेरा लावून ते काय करतात ते बघायचं त्याला कोणी बघणार नाही. त्याच्या पलीकडे जाऊन एखादी गोष्ट घडते ना
असं जर का घडलं तर आणि अशा घडल्याच्या खूप केसेस आहेत. तो झीचा शो करत होतो माडी तुझी रेशीम घाट, तर त्याच्यानंतर आम्हाला एक कुटुंब येऊन भेटलं आणि त्यांनी सांगितलं की आमची एक्झॅक्ट सेम स्टोरी आहे की सिंगल मदर, तिला मुलगी आणि मग एक असा यु नो धनाढ्य बिझनेसमॅन आमच्या आयुष्यात आला आणि त्यांनी त्याला तसंच त्या मुलीला स्वीकारलं जसं त्याची स्वतःची मुलगी, यु नो. सो अशी घटना घडली, आम्ही ती गोष्ट म्हणून मांडत होतो. नेपोटिझम वरही मांजरेकरांनी परखड मत मांडलं. की गौरी का आता लोकांना कधीच वाटत असेल ना, काही लोकांना वाटतं ते कॉमेडीच आहे की नेपोटिझम म्हणजे गौरी मुलगी आहे म्हणून. मग काही एकानी आता ही इंगवले, मग एकाने सांगितलं ही मेधाची पहिली मुलगी आहे, तर मला काही कळत ना. म्हटलं आज तुला मला एक मला मौका मिळाला. ही आमची पोरगी आहे ना, ही साताऱ्याची आहे. मला हिला मी एवढी असताना एका टेलिव्हिजन प्रोग्रामवर नाचताना बघितलं आणि मी ठरवलं की ही खूप गुणी मुलगी आहे म्हणून तिला मी साताऱ्यावरनं शोधलं आणलं. पण नंतर मला कळलं ही साताऱ्यात राहून काय करणार नाही म्हणून तुझ्या आई वडिलांना रिक्वेस्ट करून मी हिला आमच्या घरी ठेवलं. ही आमची मुलगी आहे. भूमिकेला साजेस असं वेट पुट ऑन केलेल्या श्रेयसनं काही दिवसांपूर्वी त्याच्यावर झालेल्या एंजिओप्लास्टी नंतर फिटनेस का महत्वाचा हेही सांगितलं. असं नाही की ते म्हणजे तुम्ही वर्कआउट करता आणि हेल्दी लाईफस्टाईल जगता म्हणून तुमच्याबरोबर कधी काही होणारच नाही. फरक एवढाच आहे की म्हणजे जे मला डॉक्टर्सनी सांगितलं की बिकॉज आय वॉज हॅव्हिंग अ डिसिप्लिन काइंड ऑफ लाईफस्टाईल की वर्कआउट पण करत होतो, माझ्या डायटवर पण कंट्रोल होता, म्हणून मला माझ्या बॉडीनी ॲटलीस्ट तेवढा वेळ दिला, यु नो, की म्हणजे जेव्हा मला अटॅक येण्यापासून अरेस्टमध्ये जाईपर्यंत तरी एक 1.5-2 तासाचा वेळ मला मिळाला. कदाचित जर का माझी अशी लाईफस्टाईल नसती तर मला तो वेळ मिळाला नसता. यू नेव्हर नो, अगेन दॅट इज इफ्स अँड बट्स, यु नो. सो सिनेमा 1 मार्चला रिलीज होतोय, त्यामुळे नात्यांच्या गुंतागुंतीची ही गाठ प्रेक्षकांच्या मनाला भावणार का हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हेडलाईन्स प्रस्तुत करता.